एक चांगली गोष्ट अशी आहे की पूर्ण देशभरात भगव वातावरण आहे, भगवी लाट आहे. तुम्ही मला सांगा इथे कुठली लाट आहे? भगवी आहे ना. कारण देशात सत्ता येताना आपल्याला इथून आपला खासदार पाठवावाच लागेल. तयार आहात का तुम्ही त्याच्या मागून? एक मताने तयार आहात ना? कारण समोर खूप आहे. तुम्हाला माहित निवडणूक लागली की टुकुक एक इथून तिथे गेला. अरे इथून कुठून तो तिथे गेला? तू एवढ्या वर्षी ह्या पक्षात होता, आपल्याकडे एक टुकुक तिथे गेला. एक टुकुक टुकुक काय झालंय का कोणालाच माहित नाही. तुम्हाला तरी काय माहिती आहे? कारण जे स्वतःच्या पक्षाचे नाही झाले, ज्यांना पूर्ण आयुष्यभर पक्षाने जे काही दिलं ते स्वतःचे नाही झाले, ते तुमचे काय होणार आणि तुमचे 2 महिन्यात होणारच का? हा विचार तुम्ही केला पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, जसं मी टुकुक आणि टुकुक या 2 नावानेच ओळखा. आणि मी हेच ऐकलंय की पवार साहेब दोन्ही उमेदवार स्वतःचे टाकले, दोन्ही, एक तो इथून एक तो इथून. जो आपला जिंकला तो आपला, पण तुम्ही त्याला जिंकून देणार आहात का? तुमच्या दिलं तुमचं 3 नंबरवर आहे बरोबर. बटन त्यांचं किती बटन त्यांचं किती नंबरवर आहे? 1 नंबरवर आहे राष्ट्रवादीचं. 1 नंबर कशासाठी असतो? विचार करून दिलेला आहे. दुष्काळाच्या वेळी पवार साहेबांनी काय सांगितलेलं? अजित दादांनी काय सांगितलेलं? 1 नंबर का? पण त्या 1 नंबरला तर खाली पडेल. तुमचं काम करतील आणि शिवसैनिकच राहतील. आराम असं ते शिवसैनिक. पण तुमच्याकडे मला एक वचन पाहिजे. जिंकून देणार ना? नुसतं जिंकून नाही, किती चालेल मिळणार? बघा यांनी सांगितलं किती. आपण तयार आहात ना तुम्ही? बाकी तुम्ही सगळे महिला आघाडी आपली जोरात आहेत. आपला पक्ष, कारण दिल्लीचं मोदीजींचं सरकार आणि महाराष्ट्रात उद्धवजींचं सरकार जर बसवायचं असेल तर आपल्याला आपली सत्ता आणायला